आपण यावर डाब टिप मारून घेऊया। दुसऱ्या स्लीव्हचं पण अस्तर जॉईंट करून घेऊ, वरच्या बाजूला टिप मारूया। आता आपण कटोरी जॉईंट करून घेऊ।
आता आपण टक्स घालूयात, त्यासाठी हुक्सच्या साईडनी आपल्याला 1 इंच अंतर सोडायचंय दोन्ही बाजूने। यानंतर मार्किंग बरोबर या स्टिच लाईन वरती ठेवून सेंटर घेऊन मग टक्स घालायचं आहे। आडवा 1.5 इंच तर उभा 2.5 इंच या मापावरती आपण टक्स घालणार आहे। दुसऱ्या बाजूने पण सेम त्याच मापावरती टक्स घालूयात। आडवा 1.5 इंच उभा 2.5 इंच आपण क्रॉस पट्टे जॉईन करून घेऊयात।